63 धावांचं लक्ष ठेवलंय. विराज तयार. विराजचा हा बॉल आडवा बॅटनं समोरच्या दिशेमध्ये खेळून काढलाय आणि लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र बॉल हातामधून निसटला. हाला सुद्धा मिळाला. विराज मुंडे तयार होतोय. बॅकेटला जाऊन टॅप केल्या बॉलला पॉइंट कडे. सिंगल येत आहे. एकेरी धाव काम केलंय ते विराज मुंडेनं. डबल टॉस बॉल यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटचा बॉल मात्र डायरेक्ट बॅट वर आला आणि ही संधी मात्र सोडू शकणार नव्हता अमोल पाटील. अमोल पाटीलच्या बॅट मधून मात्र पहिला मोठा फटका. षटकार. मनामध्ये प्रश्नचिन्ह भेडसावत असतात. येजूचा हा बॉल थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला होता. महत्वाचा षटक तो हाताळतोय. त्यावेळेचा हा फटका ऑन साईडला गॅप मध्ये बॉल आहे आणि डीप मिड विकेट क्लिअर करत असताना एक टप्प्यानिशी बॉल चाललाय सीमारेषा पार. दणदणीत चौकार. त्याच्याकडे फार मोठी जबाबदारी आहे. ब्रेक थ्रूचे शॉट ऑफ लेंथ होता. पुल करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पावपळ टायमिंग झालं नाहीये. बॉल मात्र येतोय स्क्वेअर लेग कडे. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. मार्गक्रमण तुम्हाला करावाच लागेल. त्यावेळेचा हा फटका स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल समोर येतोय लॉंग ऑन कडे. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहिजे आहे. ते 15 धावा जास्त आहेत. त्यावेळेचा फटका सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. नाईसली टायमिंग. व्यासपीठाला सलामी देणारा एक दर्जेदार फटका. प्रॉपर क्रिकेट शॉट. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट. 6 रन. या बॉलवर दुहेरी त्यानंतर षटकार आणि आता मात्र निर्धाव. सचिन जो पेस पाहायला मिळाला यावेळेस मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेट कडे बॉल ट्रॅव्हल होत असताना थ्रोईपर्यंत मात्र पुन्हा एकदा दुहेरी धावा अर्जित केली लागले. आणि या टेनिस क्रिकेट जगतातील मात्र संघांचं अधिराज्य कायमच आपण अधोरेखित करून आलाय, परंतु इथे संधी मिळाल्या. सगळे क्षेत्ररक्षक धावले. जवळजवळ 5-1 क्षेत्ररक्षक धावले होते. त्यांच्या मधोमध सेफली लँड झालाय. 7 बॉल मध्ये गरज आहे ती 16 धावांची. गुरुदास तयार. ओंकार पाटील. ओंकारचा हा फटका पुढे सरसावत मात्र खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे. एकच साव येते. नागराज मुंडे हाताळतोय शेवटचं षटक. 15 धावांची गरज आहे. समोर स्ट्राईक केलाय. इथे थोडीशी मिसपीड पाहायला मिळते लॉंग ऑफला, परंतु दुसऱ्या धाव्यासाठी धावले आहेत आणि 2 धावा. 6 चेंडूने 15 धावांची गरज. 5-13 समीकरण. परंतु यावेळेस मात्र बॅकफुटला येऊन मात्र स्ट्रॉंग पूल पाहायला मिळतोय. बॉलला भिरकावून दिलाय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे टोकलाय. हा उत्तुंग असा षटकार. षटकारानं मात्र या सामन्याचं चित्र पालटवलंय. यावेळेचा हा चेंडू पाहायला गेलो ऑन राईज खेळत असताना मात्र ऑन साईडला मिड विकेट कडे ट्रॅव्हल होतोय. सिंगळ्यांनाच लागले. नागराज मुंडे सज्ज होतोय अमोल साठी. हा चेंडू यावेळेस मात्र विजयी षटकार.